राजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। नमस्कार, मी सुधा, एरळा न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कोरोना महामारीनंतर चालू वर्षी खटाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी होत आहे। या निमित्ताने तरुणाईचा उत्साह शिगेला गेला आहे। गावोगावी खेड्यापाड्यामध्ये तरुणांपासून लहान मुलांपर्यंत प्रत्येकाच्या हातात वाहनांवर भगवे झेंडे फडकत आहेत, तर सगळीकडे भगव्या पताका झळकत आहेत। वडूज येथे एसटी स्टँड परिसरात बॉक्सर ग्रुपच्या वतीने भव्य आणि आकर्षक शिव व्यासपीठ उभारले आहे। छत्रपती शिवाजी चौकात उभारले उंच पुरे कटआउट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत। वाकेश्वर येथे शिवजयंती निमित्त हरिभक्त पारायण बाळासाहेब उर्फ भरत शिंदे बारामतीकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले। दरम्यान शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कामी पुसेगाव शहरातून रूट मार्च काढण्यात आला। या रूट मार्च करिता कोरेगाव विभागातील 6 अधिकारी आणि 35 अमलदार तसेच 5 वाहने 1 ॲम्ब्युलन्स उपस्थित होते। उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, सह पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, सह पोलीस निरीक्षक गणेश कड, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, विशाल कदम बर्गे आणि पोलीस अंमलदार उपस्थित होते। दरम्यान वडूज पोलीस ठाण्यातही शिवजयंतीनिमित्त सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। शिवाय शहरामध्ये लाँग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती सह पोलीस निरीक्षक मालोजी देशमुख यांनी दिली। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी प्राध्यापक किरण देशमुख, वडूज, पुसेगाव। समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज।